दोन्ही संघाचे 12 खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा। धन्यवाद, थैंक यू सो मच अमरजी राउत सर, या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या सोबत अगदी पहिल्या दिवसापासून जोडले जात आहेत। अगदी मनापासून मनपूर्वक आभार। साहेबांची तारीख मित्रांनो भेटत नाही आणि खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेसाठी आपले अमूल्य वेळ देत आहेत। यावेळेस इनसाइड आउट पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती, फिल्डरला बीट केलंय आणि त्यानंतर आपण पाहताय तर दोन धावा कंप्लीट करतायत। दोन धावा कंप्लीट करता है, दोन धावांच्या मदतीने धावफलकाला सुरुवात। श्री गणेशा नरेश सहा चेंडू, यावेळेस एजान टेकन ठोसास ठोसा उत्तर देतोय। नरेश पाटोळे ऑन फायर, फलंदाज संजोग तंबूच्या आश्रयाला। पहिले षटक मार्गस्थ आहे आणि गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहताय संघाचा तारणहार अष्टपैलू खेळाडू वेगवान तेज तरवार गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा गोलंदाज नरेश पाटोळे गोलंदाजी करतोय। पहिल्या दोन चेंडूवरती दोन धावा खर्च करतोय आणि एक विकेट सुद्धा कॅरी केली जाते। स्ट्राइक एंड वरती न्यू बॅटर नवीन फलंदाज पवन येतोय, पवन आणि कुणाल। यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा बॅटची एज स्लोवर वन, टप्पा खाल्ल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेतोय, विकेट कीपर झेल टिपतोय। जितू पाटोळेने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही। अजून एक गडी तंबूच्या आश्रयाला, पवन मात्र हवेच्या झोतासोबत तंबूच्या आश्रयाला परत। पाठोपाठ दिलेले दोन धक्के मैदानावरती यजमान संघ आपल्याला पाहायला मिळतोय। भाविक स्पोर्ट्स शेंद्रून आणि त्यांच्या विरोधात आवाज पाली या दोन संघादरम्यान आपण संघर्ष पाहताय। सुरुवात दमदार केली जाते नरेश पाटोळेच्या माध्यमातून। हे पहिलं षटक आश्वासक गोलंदाजी करतोय, पाठोपाठ दोन धक्के दिलेत आणि हॅट्रिक वरती ऑन हॅट्रिक, हॅट्रिक संपादन केली जाईल का वेगवान। हा चेंडू खोलवर टप्प्याचा बरोबर इष्टांचा वेध घेतला होता, मात्र अगदी शेवटच्या मोमेंटला बॅट येते आणि एज लागली। सिंगल धाव, एका धावेची मदत आली आणि या अनुषंगानं सिंगल एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकतंय। तीन या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं, थ्री ऑन द बोर्ड, तीन धावा धावफलकावरती आहेत। षटक चालू आहे पहिलं, शांत चाललेलं क्रिकेट आणि मैदानावरती थंडगार हवा सुद्धा वाहते। या चेंडूवर आडव्या बॅटनं खेळतोय कुणालला आपण पाहताय, प्रथम स्ट्राइक वरती आलाय आणि या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय। बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारे कनेक्शन होऊ दिलं नाही, सातत्यानं चांगली गोलंदाजी। नरेश पाटोळे भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि हा अनुभव मैदानावरती पनास लावतोय आपल्या संघासाठी। स्वतःचा घरचा संघ आहे आणि या घरच्या संघासाठी तुफान कामगिरी पाहायला मिळते। उजव्या हाताचा तेज तरवार गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट।
या वेळेस हा सुद्धा चेंडू अपील करतायत एलबीडब्ल्यू साठी, पंच सांगतायत लेग बाईचा इशारा आणि एक सिंगल धाबेचं योगदान. नरेश पाटोळेचं धोकादायक तुफान षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्ड वरती आहे 4 धावा. सुंदर सुरुवात भाविक स्पोर्ट्स शेंद्रू संघासाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 4 धावा. 4 ऑन द बोर्ड, 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाज जितू पाटोळे गोलंदाजीसाठी येतोय. यावेळेस हा फटका लाजवाब आहे. ताकद किती आहे. अचूक जागेवरती फिल्डर आहे. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी केली जाईल. मोठा फलंदाज तंबूच्या आश्रयाला, कुणाल तंबूच्या आश्रयाला जातोय. मोठा झटका दिला जातोय. ज्या खेळाडूच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी होती त्याला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलं जातं. कुणाल बाद होतोय आणि इथून मात्र आवाज पाली संघासाठी संकट उभं राहिलंय. षटक दुसरं. पहिल्या षटकात केवळ 4 धावा खर्च केला गोलंदाज नरेश पाटोळेनं. या षटकात आपण पाहताय जितू पाटोळे एकाहून एक 30 तरार अस्त्र यावेळेस शेंद्रू संघाच्या गोटामध्ये. हे दुसरं ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय जितू पाटोळेनं. पहिल्या चेंडूवरती गळी टिपलाय. महत्वाचा फलंदाज बाद केला. कुणालला तंबूच्या आश्रयाला पाठवलं. न्यू बॅटर मैदानात नवीन फलंदाज युवा खेळाडू अमर आलाय मैदानावर. स्ट्राईक एंड वरती अमर खेळतोय. जितूचा पुढचा चेंडू सामना करताना पाहायला मिळेल अमर. यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आज मात्र खऱ्या अर्थाने या मैदानावरती मैदान भारून मैदानात उतरलेत की काय. यजमान संघ मैदानावर खेळतोय. आई गावदी स्पोर्ट्स ऑफ शेंद्रून आयोजित ही भव्यदिव्य टुर्नामेंट आपण पाहत आहे. आम्ही शेंद्रूनकर चषक 2023 भाविक स्पोर्ट्स शेंद्रून स्वतः घरचा संघ मैदानावरती खेळतोय आणि दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानावरती घडवत आहेत. एका टप्प्यावरती अचूक गोलंदाजी कुठल्याही यावेळेस हा सुद्धा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव होतोय. चांगली गोलंदाज. षटक दुसरं. जितू पाठवलेला आपण पाहताय. शांत चाललेलं क्रिकेट, धावांपासून वंचित. आवाज पाली संघ थोडासा बॅकफुटला. अद्यापपर्यंत कमबॅक करायचंय. मोठे फटके खेचावे लागतील. यावेळेस चेंडू हवेत जेल टिपण्यासाठी भूषण पाठवले. त्या ठिकाणी भरपूर मेहनत घेतली मात्र निर्जन स्थळावरती चेंडू ड्रॉप झालेला आपल्याला पाहायला मिळाला. या दरम्यान एक 2 धावांचं योगदान येतंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अशाच पद्धतीनं सिंगल डबल धावा घेत राहाव्या लागतील. 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये कमीत कमी तुमच्या खात्यामध्ये 35 ते 40 धावा असतील तर एक फाईट तुम्हाला करता येईल. एक आव्हान तुम्हाला उभं करता येईल. या अनुषंगाने इथून मात्र बॅटिंग करावी लागेल. स्ट्राईक रोटेट. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आपण पाहताय अमर आला. त्यानंतर या 2 धावा धावफलकावरती ऍड करतोय. या चेंडूवरती हवेमध्ये आहे. झेल टिपण्याची सुवर्ण संधी आणि ही संधी सोडणार नाही. सुंदर झेल. फलंदाजाला माघारी पाठवलं जातंय. अजून एक धक्का. आवाज पाली टीम संकटात सापडली आहे.
दोनों 12वे खेळाडू आमच्या बाजूला येऊन बसा मित्रांनो, भरपूर सारी बक्षीस आहेत, मॅन ऑफ द सीरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि या अनुषंगाने आपल्या प्रत्येक खेळाडूची संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचली जावी। या अनुषंगाने आपल्यासाठी दोन खुर्च्या सुद्धा टाकल्यात, आराम खुर्च्या आहेत, आरामशीर बसा आणि आनंद लुटा। संकटात सापडलेली टीम आवाज पाली मित्रांनो एक बुलंद आवाज द्यावा लागेल। दोन षटकाची समाप्ती झाली, धावफलकावरती आपण पाहताय 6 धावा 6 ऑन द बोर्ड, 6 धावा धावफलकावर। तिसरे षटक गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती मेजर पप्पू गोलंदाजी मार्क वर, यावेळी 6 पहिला चेंडू, सिंगल डाव जरूर येईल मात्र आत्मविश्वास अजूनपर्यंत बॅटिंग मध्ये पाहायला मिळत नाही। हा आत्मविश्वास आणावा लागेल, आत्मविश्वासाला इथून जागे करावा लागेल, स्वतःची ताकद काय आहे हे सिद्ध करावं लागेल। आवाज पाली संघासाठी धावा बनवाव्या लागतील। 4 षटकांची मॅच आणि या 4 षटकांच्या मॅच मध्ये कमीत कमी 40 धावा आपल्या पदरात असाव्यात। लेग ब्रेक मारा आणि पहिल्या चेंडूवरती अगदी अर्ध्या पिच वरती शॉर्ट पिच चेंडू, पॉवरफुल पुल पाहायला मिळतोय, समोरच्या दिशेला ठोकलाय, हा दमदार षटकार। यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळतोय, सिंगल पूर्ण दुसऱ्या धावेसाठी धावताय, दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होईल। या षटकात मात्र धावा यायला सुरुवात झाली आहे। या षटकात जर आपण पाहत आहे तर धावा वेगाने येत आहेत, एक षटकार त्यानंतर ही दुहेरी धाव, स्कोर कार्ड एकंदरीत आपण पाहिलं तर 18 या धावसंख्येवरती पोहोचलंय। चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे, रायझिंग स्टार अल्याणी आणि कांबारे यापुढील मॅच असेल। यावेळेस मात्र सुंदर चेंडू, सोपांचा एज होती, कदाचित फुलंदाजाला माघारी पाठवण्याची संधी आली होती मात्र ड्रॉप होतोय आणि या दरम्यान हा निर्धाव चेंडू आपण पाहत आहे। चांगली गोलंदाजी, फुलंदाजांना मात्र इथे थांबवून ठेवतोय। एक षटकार जरूर आला होता, यावेळेस पंच आमच्याकडे बोलतायत, सांगतायत येस इट इज व्हाइट बॉल, अवांतरची धाव धावफलकाला आपण जोडतोय आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड हे 19 धावा धावफलकावरती आहेत। यावेळेस समोरच्या दिशेला ऑन साइडला फिल्डर आहे, शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय तर धावफलकावरती आहेत 21 धावा। या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक, गोलंदाज सोपान भोईरला आपण पाहताय गोलंदाजी करत असताना, स्ट्राइक एंड वरती बॅट्समन बॅटिंग करतोय। शैलेशनं भरपूर किल्ला लढवलाय, संघासाठी एक चांगली कामगिरी पार पाडतोय, सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करून द्यायची आहे, या अनुषंगानं बॅटिंग करतोय। यावेळेस पुन्हा एकदा 2 धावा धावफलकावरती शैलेशच्या बॅटमधून येत आहेत आणि 23 धावा स्कोर कार्ड वरती आपण एकंदरीत पाहत आहे। मैदानावरती चक्रीवादळ, शांत झालेलं क्रिकेट आहे आणि या शांततेचा भंग करत असताना आपण पाहत असाल। शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये धावफलकावरती आहेत त्या 23 धावा। बॅटिंग करत असताना आवाज पाली संघासाठी मात्र इथून आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाय भाविक स्पोर्ट्स शेंद्रू संघानं। सुंदर गोलंदाजी केली, अचूक गोलंदाजी, अचूक फिल्डिंग करतात। या शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत, पूर्वार्धातली हा शेवटचा चेंडू येईल मार्गस्थ, गोलंदाज सोपान भोईर लेग ब्रेक मारा करतोय। पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता, त्यानंतर आपण पाहताय तर चांगलं कमबॅक केलंय सोपान भोईरला आपण पाहू शकाल, जुना जाणता अनुभवी खेळाडू गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी यावेळेस चांगली कामगिरी पार पाडतोय। यावेळेस हा सुद्धा फुलटो चेंडू ऑन साइडला खेळलाय, अलग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो, फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडून फेकलं, 2 धावा पूर्ण, 3 धावेची संधी आली आहे आणि या संधीत मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागेल। 2 धावा येतील शेवटच्या चेंडूवरती, 2 धावा आपण धावफलकावरती जोडतोय। षटक संपलं, पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त होतोय, 4 षटकांचा पूर्वार्ध संपलाय, धावफलकावरती आहेत 25 धावा। 25 धावा आणि 26 धावांचं आव्हान ज्यावेळेस भाविक स्पोर्ट्स शेंद्रू संघ मैदानावरती उतरेल, तत्पूर्वी
कांबारे आणि रायझिंग स्टार अल्यानी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर खासियत आहे कि इथे लो टोटल स्कोरच्या मॅचेस देखील अगदी टफ बॅटल होताना पाहायला मिळत. त्यांचं द्वंद्व अक्षरशः रंगताना आपण अनेकदा अनुभवलेला आहे. त्याच कामगिरीचा इतिहास पुन्हा एकदा मैदानाच्या अवतरित केला जाईल का. 24 आणि 26 चं समीकरण हे संघर्षमय पटलावर पाहायला मिळेल की एखादी सामना भाविक स्पोर्ट्स शेंद्रून जिंकेल की आवाज स्पोर्ट्स पाली संघ आपल्या गोलंदाजीच्या बळावर या भाविक स्पोर्ट्स शेंद्रून संघाला घरच्या मैदानावर पराभूत करेल. ही रंजकता आपल्याला अनुभवता येईल. रायझिंग स्टार अल्याणी आणि कांबारे, मी रामदादा पाटोळे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या नाणेफेकीचा कौल करून घ्यावा. विश्वजी पोंडेकर साहेब, मी आपणास विनंती करतो की आपण हा नाणेफेकीचा कौल करावा. टॉस विनिंग कॅप्टनला आपण सोमनाथ भोईर यांनी स्पॉन्सर केलेली कोल्ड्रिंक्स भेट देणार आहोत. चला वळूया तो मैदानाच्या आत. भाविक स्पोर्ट्स शेंद्रून या संघाकडनं स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजांचा जल्लाद, गोलंदाजांचा कर्दन काळ जितू पाटोळे. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर कुणाल, पहिला चेंडू आवळला पॉइंट मधून काढलेला गॅप, तिथून चेंडू निघून चाललाय. सीमा रेषेचा वेध घेतोय जितू पाटोळेच्या बॅट मधनं हा चौकार. रायझिंग स्टार अल्याणी यावेळेला टॉस विन होतोय. टॉस विनिंग कॅप्टनला सोमनाथ भोईर यांनी स्पॉन्सर केलेली कोल्ड्रिंक्स आपण यावेळेला गिफ्ट करतोय. रायझिंग स्टार अल्याणी संघ आपला नाणेफेकीचा कौल, आपण विजयी झालेला आहात, आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. फील फर्स्ट दोन्ही कॅप्टनचे मनापासून आभार, मान्यवरांचं मनापासून आभार. मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. रायझिंग स्टार अल्याणी संघ नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, तर कांबारे संघाला मात्र फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला. जितूच्या बॅट मधनं अगदी कला कसबुतेनं भरलेला फटका या षटकातला पुढचा चेंडू. अपराकर बॉल बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षक तिथे मात्र चुकी करेल आणि डावाचा आगाज, डावाची सुरुवात या वेळेला चौकारनं झाल्यानंतर तिथनं थोडस मिसफिल्डिंग आवाज स्पोर्ट्स पाली संघाकडनं. एज लागली होती, संधी निर्माण होती. बॅटनं या दोन धावा अंकित होतील. दोन धावांनी शेंद्रून संघाची धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते, ती म्हणजेच सहा धावा. पहिल्या चेंडूवर चौकारानं आगाज केला, पहिल्या चेंडूवर चौकारानं प्रारंभ केला या षटकातला पुढचा चेंडू. शपरून खेळण्याचा प्रयत्न होतो, ऑन साईड लावून अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्रिजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. क्षेत्ररक्षक पाठलाग करेल पण वेगवान स्वरूपात या वेळेला चेंडू सीमा रेषा पळल्याड निघून जाईल. जितू पाटेची बॅट मैदानाच्या आत उगतीये आग. हा आला या नावातला दुसरा चौकार.
षटकातल्या तीन चेंडूंवर यावेळेला मात्र आक्रमक सुरुवात जितूच्या माध्यमातून. लो फुल टॉस यावेळेला ऑन साईडला ऑफ साईडला खेळून काढलाय. क्षेत्रक्षक तिथे तैनात असेल. पहिल्या तीन चेंडूंमध्ये वेगवान सुरुवात करणाऱ्या जितूचा पकडलाय झेल आणि संपलाय तुर्तास या डावातला त्याचा खेळ. सतीश मैदानाच्या दंडोर होताना अनुभव आहे या खेळाडूला. कलाटणी देण्याचं सामर्थ्य आहे. पहिल्या तीन चेंडूवर 10 धावा. चौथ्या चेंडूवर जितू पाटोळे बाद. सतीश पाटोळे मैदानाच्या आत. कुणाल कमबॅक करेल का या षटकातला असेल पुढचा चेंडू. या वेळेला कट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतो वारंवार कुणाल आणि शंभरून सगळ्याची जर आपण रणनीती पाहिली तर जितूनं मात्र आक्रमकता आणली. सतीश आल्यानंतर देखील जोखीम उचलण्याचा प्रयत्न करत नाहीये. 10 ही धाव संख्या 26 चं टार्गेट आहे आणि अगदी ज्या पद्धतीनं ज्या रणनीतीनं खेळतोय त्या मात्र कौतुकास्पद. या वेळेला पुन्हा एक साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. सुंदर चेंडू षटक क्रमांक 1 इथे मात्र समाप्त होईल. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भाविक स्पोर्ट शेंद्रून या संघाची धाव संख्या एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा. समीकरण जर आता पाहिलं तर 18 चेंडू आणि विजयाकरता 16 धावांची गरज. या वेळेला ते दोन चौकार जे अत्यंत महत्वाचे ठरले. आपण जर पाहिलं पॉईंट कव्हर पॉईंटच्या गॅप मधनं गेलेला चौकार असेल तिथं तो चौकार अडला असता का हा विचार करावा लागेल. त्यानंतर कुणाल जे थोडे ओव्हरपिच बॉल आपल्याला पाहायला मिळाले अगदी फलंदाजाच्या टप्प्यात आलेले चेंडू होते तिथे जर मात्र लेंथ बॉलचा वापर केला असता तर जितू पाटोळेच्या विरोधात लेंथ बॉलची रणनीती ही सातत्यानं यशस्वी ठरली असती. परंतु या सगळ्या गोष्टींचा विचार वेळ निघून गेल्यावर ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला त्याचा काही अर्थ राहत नाही. षटक एक संपलाय. 10 धावा धाव फुलकावर 18-16 समीकरण शिल्लक असेल. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळेल मेजर पप्पू अनुभव गाठीशिया. बॉलिंग मार्कवर गोलंदाज संजोग. निश्चित पप्पू आणि संजोग यांतलं हे बॅटल चांगलं रंगलेलं पाहायला मिळेल. 18-16 समीकरण जरी थोडंफार आपल्याला माफक वाटत असेल तरी या षटकामध्ये जर प्रभावी गोलंदाजी झाली या षटकामध्ये जर भेदक मारा झाला तर मग मात्र या मॅचचं चित्र थोडस वेगळ्या पद्धतीनं पुढे जाताना सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल आपल्याला अनुभवायला मिळेल. अगदी त्या पद्धतीनं गोलंदाज संजोग करेल का काय स्ट्रॅटेजीनं बॉलिंग करेल. बॉलिंग जर आपली स्ट्रेंथ असेल आवाज स्पोर्ट्स पाली संघ पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना परिपूर्णरित्या अपयशी ठरलाय. पण अपयश म्हणजे पराभव नाहीये तर अपयश म्हणजे पुन्हा नव्यानं जिद्दीनं पेटून उठण्याची तुमची सुरुवात असते आणि ती सुरुवात करता येईल का. पप्पूसाठी पहिला चेंडू. या वेळेला फटका फसला लिडिंग एज. क्षेत्रक्षक तिथे मात्र अगदी चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण करताना सिंगलवर समाधान मानावं लागेल. आणि या एका सिंगलला भाविक स्पोर्ट्स शेंद्रोणी या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 11 धावा. अजूनही 15 धावांनी दूर असेल येणाऱ्या 17 चेंडू आणि 15 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला अनुभवी फलंदाज स्वतः सतीश पाटोळे. या मैदानाचा पुरेपूर अंदाज मैदानाच्या खेळपट्टीवरशी सुसंगत स्वभावाशी खऱ्या अर्थानं जोडलेली नाळ आहे आणि तिची अगदी जवळून ओळख झाली आहे सतीशला त्याचा अंदाज घेतला जाईल. शपलून खेळण्याचा प्रयत्न होता. एकदम बॉलर आहे फिरकीची जादू दाखवली जाते आणि अशा वेळेला फलंदाजाच्या मनसुब्यांना वेळीच थोपवण्याचं काम आक्रमकता शैली जी आहे त्या शैलीला कुठेतरी थोपवण्याचं काम गोलंदाज संजोगला करावं लागेल या षटकातला पुढचा चेंडू. या वेळेला मात्र जोरदार प्रहार फटका फासलाय. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक अंदाज घेतोय आणि 17 नंबरची जर्सी घातलेला कुणाल या वेळेला मात्र चुकी करणार नाही. पकडलाय झेल आणि संपलाय सतीश पाटोळेचा तुर्तास खेळ. फटके खेळण्याची क्षमता असणारा हा खेळाडू चौकार आणि षटकारांचा वर्षाव करण्यात माहिर हसील असलेला हा खेळाडू आता पुन्हा एकदा आपल्या गावासाठी खरं तर 26 धावांचं समीकरण आहे. 26 धावांचा पाठलाग करणं आहे. आकड्यांच्या स्वरूपात इक्वेशनच्या रूपामध्ये जर आपण पाहिलं तर हे इक्वेशन फार सोपं वाटतंय. पण ज्या पद्धतीनं या दोन विकेट्स जितू आणि सतीशच्या जाताना पाहायला मिळाल्यात तिथून पुन्हा एकदा आवाज स्पोर्ट्स पालीचा संघ डोकंवर काढेल का. पुन्हा एकदा भाविक स्पोर्ट्स शेद्रून संघाला या 26 पर्यंत पोहोचताना अविरत संघर्ष करावा लागेल का. या प्रश्नांनी आता मात्र अवतीभोवती फिरायला सुरुवात केली. नरेशसाठी संजोगचा पुढचा चेंडू. लेग साईडला हलक्या हाताने खेळून काढला.
रंगी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतो, एकदा धाव निघाली, पूर्ण दुसऱ्या धावेसाठी कॉल पण आहे, मोक्याच्या आणि महत्वाच्या क्षणाला रिजेक्ट केला, सिंगलवर समाधान मानावं लागेल आणि या सिंगलनं बाबिक स्पोर्ट शेंद्रून या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 12 धावा, 15 चेंडू आणि विजयाकरता 14 धावांची गरज. संजोगनं या सुरुवातीच्या 3 14 चेंडू आणि 14 धावांची गरज होती, माफ करा. यानंतर पुढचा चेंडू आणि या वेळेला पप्पूच्या बॅट मधन संघर्षाचा शंखनाद करणारा कडक षटकार. एकावर 8 18 धावा, पप्पूच्या बॅटनं यावेळेला विजयाच्या समीप जाण्याचा मार्ग मात्र अतिशय चांगल्या स्वरूपात खुला केलाय. मैदानाच्या आत आपण जर पाहिलं तर या 18 धावा 13 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल ती मात्र विजयासाठी. 13 चेंडू आणि 8 धावांची गरज भाविक स्पोर्ट शेंद्रून संघाला. संजोगनं जर आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडूवर भरीव कामगिरी पाहायला मिळाली. भाविक स्पोर्ट शेंद्रून संघाच्या फलंदाजांना रोख लावण्यामध्ये यश आलं होतं. अगदी व्यूहरचना जर आपण पाहिली तर डिप मिड विकेटला क्षेत्ररक्षक सजवलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता, डिप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक पॉइंटला असेल, त्यानंतर मिड ऑफ असेल, त्यानंतर जर आपण पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला लेग स्लिप शॉर्ट थर्ड मॅन असं क्षेत्ररक्षण सजवलेलं पाहायला मिळतं. यावेळी आपण अखेर बॉल ऑन साईडला खेळून काढला, डिप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल. एक धाव धावून निघाली पूर्ण आणि एका धावीवर समाधान मानावं लागेल भाविक स्पोर्ट शेंद्रून या संघाला. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर भाविक स्पोर्ट शेंद्रून या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती मात्र 1919 एकावर 9 19 धावा, 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. अगदी सहज सोपं आणि सुलभतेच्या मार्गावर यावेळेला आव्हान आणून ठेवलंय ते भाविक स्पोर्ट शेंद्रून संघाच्या फलंदाज. आणि यामध्ये महत्वाची भूमिका जर कोणी बजावली असेल तर मेजर पप्पूच्या बॅटमधनं घणाघाती आघात करणारा अगदी उत्तुंग जो षटकार आला तिथे मात्र आवाज स्पोर्ट्स पाली संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये ट्रॅकवर येण्याचा जो प्रयत्न करत होते त्या प्रयत्नाला खारिज करण्याचं काम केलं. पाली संघाकडनं गोलंदाज बॉलर पंकज 22 क्रमांकाची जर्सी परिधान करून स्ट्रायकिंग एंडला बॅटर पप्पू ज्याच्या बॅट मधनं घडाघाती षटकार आपण पाहिला होता. पहिला चेंडू शराबलेनचा चेंडू या वेळेला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये पप्पूच्या बॅट मधनं पुन्हा संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. जबरदस्त फटका, माफ करा, जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्टान्स पाहिला होता, लेगलास करण्याचा प्रयत्न होता, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि तिथं मात्र मेस फिल्डिंग देखील. आणि या विजयाच्या 2 धावा आता मात्र जवळ जाऊन पोहोचलाय तो संघ. अजूनही 1 धावेची गरज असेल. एका धावेची गरज स्कोर लेव्हलला. लो फुल टॉस पप्पूच्या बॅट मधनं यावेळा विजयाच्या नभांगणात प्रवेश करणारा आसमानी टोल्याचा षटकार.